गोंदिया शहराच्या सिव्हिल लाईन भागामध्ये घरफोडी करणाऱ्या एका 18 चोरट्याला गोंदिया पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्याकडून सुमारे 15 लाख रुपयाचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे. बाट्या आंबेकर राहणार चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर आरोपीवर याआधी देखील 25 गुन्हे इतर दाखल असल्याची माहिती गोंदिया पोलिसांनी दिली आहे. गुन्हा घडल्यानंतर ते FIR झाले होते. नंतर तपासादरम्यान आम्हाला असं निष्पन्न झाले की ते आरोपी आता चंद्रपूरला आहे. चंद्रपूरमध्ये ते एक मर्डर केले होते. त्या मर्डरमध्ये ते अटक पण झाले होते. आम्ही चंद्रपूर पोलीससोबत कॉन्टॅक्ट केले आणि त्यांना आरोपीयांना ओळखले. नंतर आम्ही तिथे जाऊन आरोपीयांना आज घेऊन आले आणि चार दिनाची PC पण भेटली, पोलीस कोठरी भेटली. आणि 15,72,000 ची मुद्देमाल गेले होते, त्यापैकी 15,33,000 मुद्देमाल आतापर्यंत जप्त केले आहे. सर, आरोपीवर याआधी पण ऑफेन्स दाखल आहे? यापूर्वी आरोपी याच्यावर 25 गुन्हे दाखल आहे, वेगळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि गडचिरोलीमध्ये पण दाखल आहे. आता तपास चालू आहे. आरोपीला 26 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गोंदिया येथील सिव्हिल लाईन परिसरामध्ये फिर्यादी जाफर अमीन कोंड्रेवाला यांच्या घरी 9 मार्चला घरफोडी झाली होती. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन गोंदिया येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गोंदिया पोलिसांनी विविध पथक नेमून आरोपीचा शोध सुरू केला. यावरून आरोपी वर्धा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळताच आरोपीला ताब्यात घेत त्याची चौकशी केल्यानंतर आरोपीच्या चंद्रपूरच्या घरातून 15,33,000 रुपयाच्या सोन्या चांदीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.